मंत्री महोदयाला बोललो, सचिवाला बोललो, एमडीला बोललो, जॉईंट एमडीला बोललो, सेक्रेटरी सीएस एससी सातत्यानं 2 महिने झालं मी सारखा पाठपुरावा करतो, पण तरीही परिस्थिती आटोक्यात येत नाही किंवा त्याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घातलं नसल्यामुळं आज इतकं आभाळ फाटलंय की आज नांदेड जिल्ह्यामध्ये 1000 डीपीची कमतरता आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 225 गावं आहेत, 225 गावापैकी 150 गावाला डीपी कमी आहे. असं जर होत असेल तर चित्र खूप विदारक झालं आहे, खूप भयानक झालं आहे आणि सगळ्या गोष्टी करून थकल्यानं आता मी हे उपोषण करतो. सत्तेमध्ये आहे गोष्ट खरी आहे, त्याबद्दल दुमत नाही आणि काय लपण्यासारखा विषय नाही, पण विरोधक जर विरोधकाचं काम करत नसतील तर सत्ताधाऱ्याला करावं लागणार आहे. विरोधक आज तुमची संघर्ष यात्रा काढत आहेत सत्तेसाठी, अरे शेतकऱ्यासाठी संघर्ष करा ना. ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रामदासभाई कदम यांना ह्या गोष्टी आम्ही सांगितलो. डीपीटीसी मधून 5 कोटी रुपयाचा 4 ते 5 कोटी रुपयाचा निधी डीपी घेण्यासाठी जे जिल्हाधिकारी माननीय पालकमंत्री महोदयांनी डीपीटीसीतून पैसे दिले, पण ह्या एमएसबीच्या अधिकाराचं एवढं सौजन्य नाही, दिलेले पैसे ते घेऊन जाण्यासाठी तिथं आले नाहीत कलेक्टर ऑफिसला. आदरणीय आमदार नागेश पाटील कलेक्टर ऑफिसला गेले, बाबा डीपीटीसी मधून आपण एमएसबीला डीपी घ्यायला पैसे दिले, त्याचं काय झालं? तिथला अधिकारी डीपीओ सांगतो आमचे पैसे त्यांना तयार आहेत, पण एमएसबीचे लोक 3 दिवस झाले 4 दिवस झाले आम्ही सातत्यानं त्यांना फोन लावतो, पण हे पैसे घेऊन जाण्यासाठी ते अधिकारी येत नाहीत. ही भूमिका एमएसबीच्या अधिकाऱ्याची आहे, ती भूमिका आदरणीय आमदार नागेश पाटील आष्टीकरांना जिल्हाधिकारी कार्यालयातल्या डीपीओनी सांगितलेली आहे. म्हणजे किती बेजबाबदारपणाने हे अधिकारी ह्या ठिकाणी वागतात याचं एक चित्र आपल्याला ह्या ठिकाणी स्पष्ट होतं.